छत्रपति शिवाजी महाराज की जय। डोक्यावर भगवी टोपी, झेंडा देखील भगवा, एकूण काय झेंडा आपला तिरंग्यातला एक रंग आहे भगवा। आज जी लढत आहे भगवा आणि हिरवा ही नेहमीच रंग ठरलेली आहे आणि ही पूर्वीपासून आलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी भगवा विजयी केलेला आहे। भारत पाकिस्तानचा सामना सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात क्रिकेट रसिक देखील दाखल होताना बघायला मिळतात। महाराष्ट्रातून देखील काही मराठा बांधव जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत आणि एकूणच सध्याला जर का बघायचं तर मनोज जरांगे जे आहेत त्यांचं थोड्याच वेळात भाषण जे आहे ते आपल्याला होताना बघायला मिळणार आहे। मात्र दुसरीकडे या सामन्यासाठी हे जे लोक दाखल झाली आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल मनोज जरांगे थोड्याच वेळात भाषण करणार आहेत, काय तुमची प्रतिक्रिया आहे? तुम्ही देखील मराठा प्रतीक घेऊन एक इथं दाखल झाला? नाही, आत्ता सध्या राजकारणापेक्षा देशाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आम्ही आपल्या भारत देशासाठी एका क्रिकेटसाठी आम्ही आलेलो आहोत की जी ऐतिहासिक मॅच समजली जाते भारत आणि पाकिस्तान यांच्या विरोधात। तर आम्ही आमच्या भारताला सपोर्ट करायला आलो आहोत। आम्ही रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना सपोर्ट करायला आलेलो आहोत। धन्यवाद। कुठनं दाखल झाला? आम्ही सगळे पुण्यातनं आलेलो आहोत, पुणे महाराष्ट्रातून। आम्ही सगळे 20-25 लोक आहोत। आता आम्ही इथे 6 लोक इथे आहोत, बाकीची टीम येते मागून। डोक्यावर भगवी टोपी, झेंडा देखील भगवा, एकूण काय झेंडा आपला तिरंग्यातला एक रंग आहे भगवा। महाराष्ट्राचं प्रतीक घेऊन दाखल झाला क्या? महाराष्ट्राचं प्रतीक घेऊन दाखल झाला? हो, महाराष्ट्राचं प्रतीक घेऊन दाखल झालो आहोत। आज जी लढत आहे भगवा आणि हिरवा ही नेहमीच रंग ठरलेली आहे आणि ही पूर्वीपासून आलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी भगवा विजयी केलेला आहे आणि नुसता महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या अटकेपार, देशाच्या अटकेपार हा भगवा विजयी ध्वज म्हणून त्यांनी रोवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण बघू शकतो की ही सगळी मंडळी जी आहे ती महाराष्ट्रातनं दाखल झालेली आहेत। एकूणच महाराष्ट्राचं प्रतीक घेऊन ही सगळी आपल्याला अहमदाबाद स्टेडियम मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। कॅमेरामॅन पियुष अभिषेक ठाळ, एबीपी माझा, अहमदाबाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।